अजित पवारांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखं राष्ट्रवादीतून बंड केलं, पण त्यांना कुणीही गद्दार किंवा 50 खोके एकदम ओके अशा उपाध्या लावल्या नाहीत. काय असू शकेल याचं कारण किंवा असं त्यांना का म्हणत नाहीत, कदाचित घाबरतात का लोक, किंवा काय अजून दुसरं नेमकं काय कारण आहे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अर्पणा नेहमीप्रमाणे तुमच्या समोर आज नवीन विषय घेऊन आले आहे आणि तुम्ही पाहताय जागर न्यूज. अजित पवार यांनी सुरत वाया गुवाहाटी हा प्रवास केला नाही, आमदार लपवले नाहीत, जे केलं ते पवारसाहेबांच्या समोर केलं. आधीच त्यांनी पवारसाहेबांना अल्टिमेटम दिलं होतं, शिंदेगड सरळ महाशक्ती मागे आहे असं बोलत असतात, तर अजित पवारांनी तसं म्हणलं नाही. त्यांनी थेट पक्षप्रमुख पदावर दावा केला आहे, पूर्ण पक्ष आपला आहे, शिंदेगड तसे केलं नाही. महाविकास आघाडीचं काम न उद्धव ठाकरेंची प्रतिमा मोठी झाली होती, थेट लाईव्ह करून उद्धव ठाकरेंनी लोकांना घराघरात पोहोचले होते. ईडी CBI यासारखे संस्था मागे लागून आणि त्यांचं पुरेपूर वापर करून आमदारांना फोडलं होतं. अजित पवारांची स्वतःची पॉवर आहे, तसं शिंदेगड पॉवर नाही, लोकांना अजूनही शिवसेना पक्ष यावर डिपेंड आहे. अजित पवार यांचा टायमिंग सुप्रिया सुळे यांना पुढे केल्यामुळेच आपण नाराज आहोत हे दाखवून देण्यात यशस्वी झालं. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.